जनता की बात जनता के साथ। श्री साई बाबा भक्त मंडळ संचलित श्री साई मंदिर मंगलदास पार्क द्वारे आज विजयादशमी व बाबाच्या समाधी दिनानिमित्त जोडी भिक्षा जोडीचे आयोजन करण्यात आले होते। श्री साईबाबा हयात असताना भिक्षा मागून आपल्या उदरनिर्वाह व आलेल्या भक्तांना अन्नदान करायचे। याच अनुषंगाने शहरातील श्रीराम मंदिरापासून भिक्षा फेरीचे सुरुवात करून शहरातील गुजर गल्ली, कलाल गल्ली, सरदार चौक, सराब गल्ली, शिवाजी रोड, परदेशी सायकल मार्ट, टर्नल पोल्ट, शीतल सोसायटी, लाईट बाजार, इंदिरानगर, शास्त्री नगर, जनता पार्क, मंगलदास पार्क या मार्गाने फिरून श्री साई मंदिरात सांगता करण्यात आली। यावेळी ठिकठिकाणी साई भक्तांनी पादुका पूजन, प्रतिमा पूजन करून यथाशक्ती धान्यासह रोग दान केले। यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश राणा, उपाध्यक्ष सुभाष थेटे, सचिव सुरेश पाटील, कोषाध्यक्ष रामकृष्ण पाटील, सहसचिव प्रकाश खेरणार, संचालक दीपक मंडलिक, माजी नगरसेवक अजय पाटील, प्रेमेंद्र पाटील, सकाराम पाटील, अश्विन जोशी, दुर्गेश हिरे, राहुल वाणी, हेमंत हिंगू, रोशन पाटील, योगेश भावसार, सुदाम विस्पुते, सुभाष गावित आदी भक्तगण उपस्थित। सायंकाळची आरतीनंतर खिचडीचे प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। जय साईराम, जय साईराम, अनगो पोरी चतकुर भाकर असं म्हणून बाबा पाच घरं भिक्षा मागत होते। आणि आज दसरा, दसरा म्हणजे बाबांची पुण्यतिथी। दसऱ्याच्या दिवशी बाबांनी आपला देह त्याग केला होता आणि त्यानिमित्त साई मंदिर मंगलदास पार्क येथे आज सायंकाळी 6:30 वाजता मध्यान्ह आरती होईल आणि खिचडी प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। तरी या प्रसंगी भाविकांनी लाभ घ्यावा ही विनंती। तसेच बाबांच्या पादुका आपल्या दर्शनार्थ आलेल्या आहेत, त्या पादुकाचं दर्शन घ्यावं आणि यथाशक्ती यथा इच्छेनुसार दान भिक्षा देऊन टाकावं ही नम्र विनंती। जय साईराम, जय साईराम, जय साईराम। जनता की बात जनता के साथ।